नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आचारसंहितासुद्धा लागलेली आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. पक्षच काय तर नेतेसुद्धा तयारीला लागलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे फक्त देशाचंच नाही, महाराष्ट्राचंच नाही तर जगाचं लक्ष लागलेलं असतं. त्याचं कारणही तसंच आहे की पाठीमागच्या 5 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणातला, तर ज्या पद्धतीने पाठीमागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला बदल उलथापालथ. मित्रांनो, 2019 निवडणुकीचा आढावा घ्यायचा झाला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की BJP आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. निवडणुकीमध्ये सर्वात जास्त उमेदवार BJP, त्या खालोखाल मला असं वाटतं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे साहजिकच BJP आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं. परंतु मुख्यमंत्रीपदाचा वाद असेल किंवा आणखी काही पदाच्या वादामुळे शिवसेनेने BJP भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना कधीही वाटलं नसेल की आपली सत्ता येऊ शकते, परंतु शिवसेनेच्या मदतीनं त्यांचीही सत्ता आली. असं म्हटलं जातं की पाठीमागच्या 5 वर्षामध्ये जवळपास सर्वच पक्षाची सत्ता आली, सर्वच पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये पक्षामध्ये सुद्धा नाराजीचे सूर आपल्याला दिसून येत आहेत. त्याचं कारण असं आहे की तिकीट. कारण आता प्रश्न असा आहे की तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, पण एका ठिकाणी कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच उमेदवाराला एकच तिकीट दिलं जाऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त आमच्या उमेदवाराला तिकीट दिलं जावं यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे. त्यामुळे शिवसेना गट असो किंवा काँग्रेस असतील किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्यामध्ये आता अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहेत. मित्रांनो, आता महाविकास आघाडीतल्या काही आतल्या गोष्टी, आतल्या कुरघोड्या आता समोर येत आहेत. संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रातील काँग्रेसचे जे नेते आहेत ते सक्षम नाही आहेत. इतकंच काही तर ठाकरे गटाचे काही नेते असं सुद्धा म्हणतात की नाना पटोले हे जर तिकीट वाटपाच्या बैठकीला येणार असतील तर आम्ही या बैठकीला येणार नाही. अशा पद्धतीने आतल्या काही कुरघोड्या आता समोर येताना दिसत आहेत. मित्रांनो, प्रश्न असा पडतो की सत्तेसाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी फक्त सत्तेसाठीच एकत्र आली होती का? ज्या पद्धतीने सध्या विदर्भातल्या काही जागा वाटपावून महाविकास आघाडीमधले जे वाद सुरू आहेत त्यावरून तर एकंदरीत हे चित्र समोर येतं. मित्रांनो, तुम्हाला एकंदरीत या सर्व घडामोडीबद्दल काय वाटतं आम्हाला या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.